हॉटेल म्हटलं की वेगवेगळ्या चवदार आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी, तर त्या पदार्थांच्या अनुसार त्याचे दरही ठरलेले. मात्र बुलढाण्यात असंही एक आगळं वेगळं हॉटेल आहे, जिथं जितकं खायचं तितकं खा, बिल द्यायची इच्छा असेल तर द्या, नाही दिले तरी चालेल. हे ऐकून चकित झालात ना? चला तर मग जाऊयात या आगळ्या वेगळ्या हॉटेलला भेट द्यायला. हे आहे बुलढाण्यातील चिखली रोड वरील सेवा किचन. या हॉटेल खासियत आहे की तुम्हाला रेड बोर्ड दिसणार नाही, इथं फक्त लिहिलेलं आहे सुविचार आणि जेवणाचा मेनू. आजचा जेवणाचा मेनू आहे फ्रूट कस्टर्ड, पालक पुरी, छोले आणि कढी खिचडी. हे सध्या मुलं ग्राहकांना वाढत आहेत. कुणी खिचडी खातोय, कुणी फ्रूट कस्टर्डचा आस्वाद घेतोय. हे पदार्थाचा आनंद घेतल्यानंतर आपसूचक तुमच्या समोर येते ते जेवणाचं बिल. आता इथे जेवणाचं बिलच दिलं जात नाही म्हटल्यावर काय, विशेष म्हणजे ही हॉटेल आठवड्यातील फक्त रविवारी सुरू असते. मी इथे फर्स्ट टाईम आली आहे, पण इथे आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर कसं तुम्हाला बिल पे करावं लागतं त्यांच्यानुसार, त्यांच्या बिलनुसार. तर इथे तुम्हाला कोणतंही दडपण नसतं की बाबा आपल्याला बिल पे करायचं आहे. आणि ठीक आहे, तुम्ही इथे आस्वादही घेता, आपलं पोटही भरतं, आणि तुम्ही त्यामार्फत तुम्ही एक सेवा म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी एक पैसे देऊ शकतात. ते पैसे गरजू विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी किंवा भवितव्यासाठी उपयोगात येतात, आणि याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही असं तरी मला वाटते. मी आज फ्रूट कस्टर्ड खाल्लं आहे आणि त्याची चव खरंच अप्रतिम होती. आणि ते ज्या व्हॉलेंटियर्सनी बनवलं आहे ते स्टुडंट होते, आणि त्यांनी जी काही टेस्ट वगैरे हॉटेल, पूर्ण टेस्ट वगैरे हॉटेलसारखीच आहे, तर खरंच खूप छान उपक्रम आहे. इकडे किचनमध्ये मुलांची सध्या लगबग सुरू आहे. कुणी फळ कापतोय तर कुणी पीठ मळतोय, तर हे काही खिचडी बनवत आहे. आता तुम्ही तुम्हाला हे सर्व फुकटात द्यायचं झालं तर याला खर्च लागतो, तो खर्च मग येतो कुठून असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. आणि ही मुलं इथं काय करत असतील, तर ही मुलं आहेत बुलढाण्याच्या राजर्षी शाहू औषध निर्माण महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाला शिकणारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं. ते या कामातून आपल्या शिक्षणाला लागणारा खर्च भागवणार आहेत. नमस्कार, मी पवन भारतीय. मी या सेवा किचनमध्ये व्हॉलेंटियर म्हणून काम करत आहे. मी स्वतः एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला सर्वसामान्य स्टुडंट आहे, आणि यातून या सेवा किचनमधून मलाही बराचसा फायदा होणार आहे. माझ्याही शिक्षणाचा खर्च उचलण्यात येणार आहे, आणि इतरही शेतकरी मुलं जे आपला स्वतःचा खर्च उचलू शकत नाही किंवा आईबाबांची फटमार होते फीसाठी किंवा इतर गोष्टींसाठी, तर त्यासाठी सेवा किचन मदत करणार आहे. त्यामुळे मी बुलढाण्यातील इतर जनतेला आवाहन करतो की त्यांनी अवश्य एकदा भेट देऊन शेतकरी मुलांच्या, शेतकरी कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपला हातभार लावा. आणि मी आमच्या पूर्ण सेवा किचनच्या टीमचे आणि गजानन भारतीय सरांचे आभार मानतो की त्यांनी मला सेवा किचनमध्ये सहभागी होण्याची संधी दिली व शेतकरी पुत्रांसाठी काहीतरी काम करण्याची संधी दिली. मी हर्षदा भारतीय, बी फार्म फायनल इयरची विद्यार्थिनी, येथे दर रविवारी व्हॉलेंटियर म्हणून काम करते. तसेच आमच्या या आणि आम्ही दोघीजणी तसेच आमच्या सोबतच्या व्हॉलेंटियर मिळून आम्ही सर्वजण किचन सांभाळतो. आज आम्ही पालकपुरी, छोले भटुरे, तसेच आजचा मेनू आहे कस्टर्ड तयार केलेलं आहेत. यामागे फक्त एकच हेतू आहे की आदरात अतिथी म्हणून जे येतात त्यांचं इथं आदरातिथ्य करण्याची भावना आमच्यामध्ये आहे, आणि खूप आनंद भेटतो या इथे काम करताना. यामधून जे डोनेशन उभं होणार ते आमच्याच शिक्षणासाठी आम्हाला उपयोगी पडणार आहे, त्यासाठी आम्ही इथे दर रविवारी व्हॉलंटियर्स म्हणून काम करतो. मी आशिष भारतीय, आम्ही राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा इथे शिकत आहोत. आमच्या सगळ्या टीम एकाच वर्गात शिकत आहोत, आणि आम्ही एका सर्वसामान्य शेतकरी घरातून आलेलो आहोत, आणि आम्ही आमच्या फीजचा जो भार आहे घरच्यावर न टाकता आम्ही आमचं ते स्वतः म्हणजे फीज भरण्याचा प्रयत्न आम्ही इथे करत आहोत. त्यामुळे आम्ही इथे या सेवा किचनमध्ये येऊन एक व्हॉलंटियर म्हणून आम्ही काम करतो, आणि यामधून जेवी निधी आपला आम्हाला भेटतो त्यामधून आम्ही आमची फीज भरण्याचा प्रयत्न करतो, आणि हे करताना आम्हाला खूप असा आनंद भेटतो, आणि इथे आले अतिथींचा आम्ही जे समाधान करतो त्यातून आम्हाला भरपूर आनंद भेटतो. या हॉटेलमध्ये सर्व जाती धर्माचे असून सर्वांनी आपले आडनाव भारतीय ठेवून सर्व धर्म समभावाचा संदेश दिला आहे. या सेवा किचनची सुरुवात झाली 3 महिन्यापूर्वी राजर्षी शाहू फार्मसी महाविद्यालयाच्या आयोजित अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी इनोस्पायर या विभागीय स्पर्धेत 25,000 रुपयाचे प्रथम पारितोषिक मिळवलं होतं, आणि या रकमेतून या हॉटेलची निर्मिती झाली.
ज्याची इच्छा झाली त्यांनी या जेवणाचे जेवढे पैसे दिले ते घ्यायची आणि त्या पैशातून या शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिक्षणाला लागणारा खर्च भागवायचा या संकल्पनेतून सेवा किचनची निर्मिती झाली. सेवा किचन या नावातच जर सेवा आहे म्हटल्यावर सगळंच त्यात आलो. आता तुमची बारी फुकट खायचं की या शेतकरी पुत्रांच्या शिक्षणाच्या खर्चाच्या वाट्यात हिस्सेदार व्हायचं. आता तुम्हीच ठरवा.